विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग हटवा. उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा होर्डिंग बॅनरबाजीवर अंकुश यावा यासाठी उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींना राजकीय पक्षांचे बेकायदा होर्डिंग बॅनर्स हटवण्यासाठी 8 ते 10 दिवसांची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच न्यायालयाला लेखी हमी देणाऱ्या पक्षांनीच बेकायदा होर्डिंग आणि बॅनर्स लावले तर त्याची गांभीर्याने दखल घेण्याचा इशाराही न्यायालयाने यावेळी दिला. बेकायदा होर्डिंग बॅनर लावून शहरांचे विद्रुपीकरण करण्यात येत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. 2017 न्यायालयाने अनेक निर्देश नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींना दिले होते, मात्र त्यांचे पालन न केल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली. या अवमान याचिकेवरील सुनावणी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यक्ष यांच्या खंडपीठापुढे झाली. न्यायालय नेमके काय म्हणाले पाहूया. अवमान याचिकेवर सुनावणी घेण्यापेक्षा जुनी याचिका पुनरुज्जीवित करत आहोत. सार्वजनिक रस्ते ठिकाणांवर बेकायदा होर्डिंग आणि बॅनर लावल्याने अडथळा निर्माण होतो, त्यामुळे अपघातही होतात. कधी कधी अपघात इतके मोठे होतात की लोकांना जीव गमवावा लागतो. हे अतिशय गंभीर आहे, त्यामुळे होर्डिंग हटवणे गरजेचे आहे.